Hello friends, today we will start with numericals based on the last lecture concept that are nothing but concentration terms. In that lecture we learn three concentration terms: weight percentage, volume percentage and then mole fraction. So today we will discuss some of the numericals based on that concept. Before that we will revise some of the formulas we taken in last lecture. So first formula that we taken for the weight percentage. So weight percentage is equal to the weight of solute, for that we preferred number 2 for solute, then weight of solute plus weight of solvent, that is weight of solution, into 100. Then secondly we learn formula volume percentage, V2 upon V1 plus V2 into 100. या ठिकाणी आपण एक इम्पॉर्टंट पॉइंट सांगितलेला होता की व्हॉल्यूम्स आर नॉट ऍडिटिव्ह इन नेचर. देन थर्ड जो आपली कॉन्सन्ट्रेशन टर्म होती, ती थर्ड कॉन्सन्ट्रेशन टर्म पाहिलेली होती आपण मोल फ्रॅक्शन, आणि मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण फॉर्म्युला पाहिलेला होता, x1 जे काढायचे असेल मोल फ्रॅक्शन तर n1 अपॉन n1 प्लस n2, जर आपल्याला सोल्युटचा काढायचा असेल तर n2 अपॉन n1 प्लस n2. देन आपण एक फॉर्म्युला पाहिलेला होता, सम ऑफ मोल फ्रॅक्शन ऑफ ऑल द कॉम्पोनंट इज ऑलवेज इक्वल टू द युनिटी. त्यानंतर आपण टेम्परेचर डिपेंडन्सी सांगितली होती, दिस इज टेम्परेचर इनडिपेंडंट, दिस इज टेम्परेचर डिपेंडंट, दिस इज टेम्परेचर इनडिपेंडंट. तर लास्ट लेक्चर मध्ये आपण या बेसिक गोष्टी बघितलेल्या होत्या, आता आपण त्याच्यावरती बेस्ड काही न्यूमरिकलचा स्टडी करणार आहे. लेट अस डील विथ द फर्स्ट न्यूमरिकल. 6 ग्राम ऑफ यूरिया वॉज डिझॉल्व्ड इन 500 ग्राम ऑफ वॉटर. कॅल्क्युलेट परसेंटेज बाय मास ऑफ यूरिया. कॅल्क्युलेट परसेंटेज बाय मास ऑफ यूरिया इन सोल्यूशन. सो व्हेरी इजी क्वेश्चन इज देअर. आपल्याला काय सांगितलंय, परसेंटेज बाय मास, म्हणजेच आपल्याला वेट परसेंटेज कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. वेट परसेंटेजचा फॉर्म्युला आठवा, लिहा काय आहे फॉर्म्युला, वेट परसेंटेज इज इक्वल टू द वेट ऑफ सोल्युट अपॉन वेट ऑफ सोल्युट प्लस वेट ऑफ सॉल्व्हंट इंटू 100. आता या ठिकाणी आपल्याला सोल्युट कोण आहे आणि सॉल्व्हंट कोण आहे हे आयडेंटिफाय करावं लागेल. जो सबस्टन्स आपण डिझॉल्व करतो दॅट इज सोल्युट, द सबस्टन्स विच इज डिझॉल्व दॅट इज सोल्युट, आणि ज्याच्या मध्ये डिझॉल्व करतो तो सॉल्व्हंट. ज्या पदार्थामध्ये आपण सोल्युट डिझॉल्व करतो त्याला काय म्हणायचं, सॉल्व्हंट. जो डिझॉल्व होणार तो सोल्युट, ज्याच्यात डिझॉल्व होणार तो सॉल्व्हंट. मग याच्यामध्ये 6 ग्राम ऑफ युरिया वॉज डिझॉल्व, म्हणजे युरिया काय झाला, डिझॉल्व केलेला आहे, म्हणजे तो काय असणार बाळांनो या ठिकाणी, सोल्युट. म्हणजे सोल्युटचं मास किती दिलेलं आहे आपल्याला, 6 ग्राम दिलेलं आहे. त्याचं डिनोटेशन कसं आहे, N2, ठीक आहे का, नोटेशन काय आहे त्याचं, सॉरी W2 आहे, नॉट N2, W2. देन सॉल्व्हंट किती दिलाय, 500 ग्रॅम. वेट परसेंटेजचा फॉर्म्युला वापरूयात आपण, वेट परसेंटेज इज इक्वल टू W2 अपॉन W1 प्लस W2 इंटू 100. मग या ठिकाणी कॅल्क्युलेशन करा, ठीक आहे, आणि आन्सर जे येईल, ठीक आहे, ते तुमच्यासाठी होमवर्क असेल. एकदम सोपा क्वेश्चन आहे, कमेंट मध्ये आन्सर सेंड करा. एकदम सोपं आहे, फॉर्म्युला दिलेला आहे, व्हॅल्यू सगळ्या क्लिअर आहेत. चला अजून एक स्टेप तुम्हाला सोपी करून देतो, 6 अपॉन 500 प्लस 6 इंटू 100 येईल ना, आता 100 इंटू 500, असं काही मॅथमॅटिक्स वापरायचं नाही, 6 ला 6 कॅन्सल असं मॅथमॅटिक्स करायचं नाही, हा, नाहीतर ज्याने मॅथचा शोध लावला त्याला अटॅक यायचा. तर 6 अपॉन 500, 6 इंटू 100 प्रॉपर कॅल्क्युलेशन करा, जे येईल त्याचं उत्तर तुम्ही त्या ठिकाणी लिहा. तुमचा आन्सर हे तुम्हीच सांगा मला, हा, कमेंट मध्ये. चलो नेक्स्ट
58 cm cube of ethyl alcohol was dissolved in 400 cm cube of water to form 454 cm cube of solution of ethyl alcohol. Calculate percentage by volume. Of ethyl alcohol. Note. काय असणार आहे नोट? बरे लोक म्हणणार सरांची बेरीज चुकली आहे. 58 प्लस 500 घेतलं, 400 घेतलं आणि 454 केलेलं आहे. बेरीज चुकली का? नाही. नोट काय आहे? व्हॉल्युम्स आर नॉट ऍडिटिव्ह. लास्ट लेक्चर मध्ये आपण याच्याबद्दल डिस्कस केलेलं आहे. दोन ग्लास मध्ये आपण काय केलं, एकात पाणी घेतलं आणि दुसऱ्यात पाणीच घ्यायचंय, ठीक आहे का? आणि तो काय करायचं, ग्लास जो आहे तो दुसऱ्या ग्लास मध्ये ओतायचा आहे, पाण्याचा पाण्यामध्ये ओतायचा आहे. त्यानंतर जर आपण जो ग्लास रिकामा केलेला आहे त्याचा व्हॉल्यूम बघा, त्यामध्ये काही ना काही प्रमाणात आतल्या बाजूला काय असणार आहे, वॉटर शिल्लक राहिलेलं असेल. म्हणजे ट्रान्सफर होताना एक्झॅक्ट अमाऊंट ऑफ क्वांटिटी ट्रान्सफर होत नाही आणि म्हणून या ठिकाणी व्हॉल्यूम्स आर नॉट ऍडिटिव्ह असं आपण म्हणतो, ठीक आहे. आता या ठिकाणी त्यामुळे तुम्ही फॉर्म्युला वापरताना काय करणार, तुम्ही व्हॉल्यूम ऑफ सोल्युट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन घेणार. सो व्हॉल्यूम परसेंटेज इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सोल्युट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन 200. व्हॉल्यूम ऑफ सोल्युट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन 200. मग सोल्युटचा व्हॉल्यूम कोण डिझॉल्व्ह केलाय, इथायल अल्कोहोल. सो इथायल अल्कोहोल किती डिझॉल्व्ह केला, 58. मग सोल्युटचा व्हॉल्यूम किती आला तुमचा, 58. कशामध्ये डिझॉल्व्ह केला, 400 ऑफ वॉटर, 400 सीएम क्यूब ऑफ वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केला. परंतु 58 प्लस 400 इथं न करता त्यांनी टोटल व्हॉल्यूम दिलाय आपल्याला. आपण काय करणार, सोल्युशनचा डायरेक्टली व्हॉल्यूम घेणार 454 इंटू 100. ओके, कॅल्क्युलेट करा, आन्सर कमेंट मध्ये पास करा. सोपं आहे ना? आणि काही चुकतंय असं वाटलं तर कॅल्क्युलेटर वरती एकदा चेक करा. सर आम्ही आधीच कॅल्क्युलेटरवर करणार आहे, चेक करायचा काही संबंध नाही, हा असं नको. बरोबर ना? आधी सॉल्व करा, नंतर काय करा, तुम्ही कॅल्क्युलेटर वरती चेक करा, तुमचा आन्सर काय येते ते तुमच्या लक्षात येईल. साधारणतः हे 1/9 च्या अप्रॉक्स आहे, त्या पद्धतीने इथे करून बघा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल पटकन. अराउंड तुमचं 12 च्या आसपास आन्सर येईल त्याचं. नेक्स्ट, 23 ग्राम ऑफ इथाइल अल्कोहोल बाळांना, मी काय स्वतःच्या मनाने इथाइल अल्कोहोल घेत नाही, बरं का? इथे क्वेश्चन मध्ये दिले तेच घेतोय. हा, तर तुम्ही म्हणणार सर सारखंच इथाइल अल्कोहोल घेतात क्वेश्चन मध्ये, हा तसं नाहीये. काय, 46 ग्राम पर मोल इज डिझॉल्व्ड इन 54 ग्राम. हा डिझॉल्व्ह केलाय म्हणजे हा काय झाला रे, सोल्युट डिझॉल्व्ह इन 54 ग्राम ऑफ वॉटर. चला, कॉम्बिनेशन चांगला आहे, हा वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलेला आहे. 23 ग्राम इथाइल अल्कोहोल डिझॉल्व्ह इन 54 ग्राम ऑफ वॉटर, म्हणजेच या ठिकाणी बाळांनो जो आपल्याला दिलेला आहे तो सोल्युट काय आला, इथाइल अल्कोहोल. सॉल्व्हंट काय आला, वॉटर आला. म्हणजे डब्ल्यू टू किती आहे आपल्याकडे, क्वेश्चन लिहायचं आपल्याला अजून, डब्ल्यू टू किती आला आपल्याकडे, 23 ग्राम. नेहमी राईट करत असतो म्हणजे सॉरी रीड करत असताना क्वेश्चन जे जे तुम्हाला त्या ठिकाणी व्हॅल्यू सापडतात त्या तुम्ही नेहमी नोट करत जा, म्हणजे काय होईल पुढे प्रॉब्लेम कमी राहतो आपल्याकडे.
किंवा रिपीटेडली क्वेश्चन वाचावा लागत नाही आपल्याला. मोलार मास पण दिलंय बघा, एम टू पण दिलेलं आहे आपल्याला, किती दिलेलं आहे 46 ग्राम पर मोल दिलेलं आहे. आता डिझॉल्व्ड इन 54 ग्राम ऑफ वॉटर कॅल्क्युलेट द मोल फ्रॅक्शन ऑफ इथाइल अल्कोहोल अँड वॉटर. कॅल्क्युलेट मोल फ्रॅक्शन ऑफ इथाइल अल्कोहोल अँड वॉटर. इथाइल अल्कोहोल आणि वॉटरचं मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. आता मला सांगा, मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी काय गरज असते रे बाळांनो आपल्याला एक्झॅक्टली? तर आपल्याकडे दोन्ही पदार्थांचे मोल्स असायला हवे. मोल्स असतील तर आपण काय करणार, ज्याचा मोल फ्रॅक्शन आपल्याला काढायचा आहे त्याचे मोल्स न्यूमरेटरला डिवायडेड बाय जे सगळे सब्स्टन्स सोल्युशन मध्ये प्रेझेंट आहेत त्या सगळ्यांच्या मोलची आपण काय करणार, त्या ठिकाणी सम करणार. आर यू गेटिंग? ज्याचा मोल फ्रॅक्शन काढायचा आहे त्याचे मोल्स वरती घेणार आपण न्यूमरेटरला, डिवायडेड बाय जे सगळे सब्स्टन्स सोल्युशन मध्ये आहेत त्या सगळ्या सब्स्टन्सच्या मोलची ऍडिशन घ्यायची आहे आपल्याला. समजलं का? काय घ्यायचं आपल्याला? हा इकडे बघू नका, काय घ्यायचं आपल्याला? नंबर ऑफ मोल्स काढायचे. तर नंबर ऑफ मोल, ज्याचा मोल फ्रॅक्शन काढायचा तो न्युमरेटरला घ्यायचाय, आणि ज्या राहिलेले सगळे सब्स्टन्स आहेत त्यांची सगळ्यांची सम डिनॉमिनेटरला घ्यायची. जमेल का? चलो ट्राय करते समजलो. आता या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ मोल्स काढायचे एन टू सोल्यूटचे, तर त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे? डब्ल्यू टू अपॉन एम टू. मोल्स फॉर्म करण्याचा फॉर्म्युला काय आहे? वेट अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ सबस्टन्स. इथे दुसरा सॉल्व्हंट कोण आहे रे? एम वन कोण असणार आहे? कुणाचं मास असणार आहे? वॉटरचं. वॉटरचा मास किती येणार तुमचं? 18 ग्राम पर मोल. कसं? एच टू ओ. हायड्रोजन किती कॉन्ट्रीब्युट करणार? 2. ऑक्सिजन किती कॉन्ट्रीब्युट करणार? 16. एन टू फाइंड करूयात आपण या ठिकाणी. एन टू इज इक्वल टू काय आलं? डब्ल्यू टू आहे 23, आहे 46. किती आलं? 1/2, म्हणजे किती आलं? 0.5. इकडे एन वन इज इक्वल टू वेट ऑफ सॉल्व्हंट अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ सॉल्व्हंट. वेट ऑफ सॉल्व्हंट किती आलं बाळांनो या ठिकाणी? 54 दिलेलं आहे, आणि मॉलिक्युलर वेट किती आहे त्याचं? 18. त्यामुळे याचे मोल्स किती आले? 18 × 3 = 54. तर 3 मोल्स आले. आता तुम्हाला काय काढायला सांगितले? यांनी मोल फ्रॅक्शन काढायला सांगितले. दोघांचेही मोल फ्रॅक्शन डिटरमाइन करायचे तुम्हाला. मग आपण अल्कोहोलचा मोल फ्रॅक्शन डिटरमाइन करूयात. मोल फ्रॅक्शन ऑफ इथाइल अल्कोहोल इज इक्वल टू मोल्स ऑफ इथाइल अल्कोहोल, हा फॉर्म्युला आहे त्याचा, अपॉन मोल्स ऑफ इथाइल अल्कोहोल प्लस मोल्स ऑफ वॉटर. हाउ मेनी मोल्स ऑफ इथाइल अल्कोहोल आर देअर? 0.5 अपॉन इथाइल अल्कोहोलचे 0.5 प्लस वॉटरचे 3, सो दॅट विल बिकम 0.5 अपॉन 3.5, सो दॅट विल बी 1/7. किती आला याचा मोल फ्रॅक्शन तुमचा? 1/7. डिवाइड करा, किती येतोय बघा. देन पॉइंट करा, आन्सर कमेंट करा. इथाइल अल्कोहोलचा मोल फ्रॅक्शन मला सांगा. आता वॉटरचा मोल फ्रॅक्शन कसा काढणार रे? जर माझ्याकडे इथाइल अल्कोहोलचा मोल फ्रॅक्शन आलेला आहे तर मी काय करणार बघा. मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ इथाइल अल्कोहोल हे नेहमी किती असतात? 1. मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ इथाइल अल्कोहोल या दोघांची सम किती असणार आहे? नेहमी 1 असणार आहे. मग या ठिकाणी सम जर 1 असेल, इथाइल अल्कोहोलचा मोल फ्रॅक्शन मिळालेला आहे, वॉटरचा फाइंड करायचा आहे, देअरफोर मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ इथाइल अल्कोहोल, सॉरी 1 - मोल फ्रॅक्शन ऑफ इथाइल अल्कोहोल, दॅट विल बी 1 - 1/7. बघा किती आन्सर येत आहे, कमेंट करा. एवढं मॅथमॅटिक्स येतो ना सगळ्यांना? ओके. तर या ठिकाणी या पद्धतीने आपण काय करू शकतो? मोल फ्रॅक्शन डिटरमाइन करू शकतो. जर आपल्याला वेट दोन्ही सोल्युट आणि सॉल्व्हंटचे माहीत असतील, दोघांचेही मॉलिक्युलर वेट माहीत असतील, तर आपण त्याच्यावरून त्याचे मोल्स डिटरमाइन करणार. मोल्स डिटरमाइन केले की काय करणार? ज्याचा मोल फ्रॅक्शन काढायचा त्याचे मोल्स न्युमरेटरला, बाकी राहिलेले सगळ्या मोलची सम डिनॉमिनेटरला. जे उत्तर येईल तो त्या सब्स्टन्सचा त्या सोल्युशन मधला मोल फ्रॅक्शन असेल. समजलं सगळ्यांना? ओके.
तीन क्वेश्चन आहेत आपण सॉल्व करतोय, पण होमवर्क म्हणजे लास्ट स्टेप मी तुमच्यासाठी ठेवलेला आहे. मॅथ्स तुमचं किती चांगलं आहे आपण बघूया. त्याच पद्धतीचे काही क्वेश्चन आहेत आपण बघूया. 34.2 ग्राम ऑफ ग्लुकोज डिझॉल्व्ड इन 400 ग्राम ऑफ वॉटर कॅल्क्युलेट परसेंटेज बाय मास. कॅल्क्युलेट परसेंटेज बाय मास ऑफ ग्लुकोज सोल्यूशन परसेंटेज बाय मास ऑफ ग्लुकोज सोल्यूशन तुम्हाला डिटरमाइन करायला सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये परसेंटेज कुठलं बघायचं, वेट बाय वेट इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सोल्यूट प्लस वेट ऑफ सॉल्वंट इंटू 100. काय दिलंय रे बघा, 34.2 ग्राम ऑफ ग्लुकोज इज डिझॉल्व्ड. व्हॉट डू मीन बाय डिझॉल्व्ड, विरघळलाय कोण, ग्लुकोज म्हणजे तो कोण झाला, सोल्यूट, जो डिझॉल्व करतो तो सोल्यूट. कशात डिझॉल्व केला, वॉटर मध्ये, तो काय झाला, सॉल्वंट, जो डिझॉल्व करणार तो सोल्यूट, ज्याच्यात डिझॉल्व करणार तो सॉल्वंट. कोण डिझॉल्व केला, ग्लुकोज, तो झाला सोल्यूट. कशात डिझॉल्व केला, वॉटर, तो काय झाला, सॉल्वंट. पण डब्ल्यू टू काय आला तुमचा, 34.2, कारण हा सोल्यूटचा आहे, टू हा सोल्यूटसाठी आहे, प्लस अपॉन 34.2 प्लस सॉल्वंट. सॉल्वंटचा मास किती आहे, 400 × 100. हा फार चांगलं मॅथमॅटिक्स दाखवू नका, 100 × 400 असं नाहीये. हा सम करा, रूलनुसार जावा. चलो सॉल्व करा, 34.2 डिवाइडेड बाय 34.2 × 100. 34 ला 34 घालवायचे का नाही, ओके, 2 ला 2 नको, ठीक आहे. चला कॅल्क्युलेट करा तुम्ही, आणि त्या पद्धतीने या ठिकाणी काय आन्सर येते कमेंट करा. येईल ना बाळांनो, हा नाही तर कमेंट कराल, सॉरी सर आन्सर नाही आलं, असं कमेंट नका करू. सॉल्व करा सगळ्यांनी, इमानदारीने काम करा. नेक्स्ट क्वेश्चन, द सोल्यूशन इज प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग 30 ml of solute in 500 ग्राम ऑफ वॉटर. द परसेंटेज बाय मास ऑफ सोल्यूट इन सोल्यूशन इज 2.38. कॅल्क्युलेट मास ऑफ सोल्यूट. क्वेश्चन व्यवस्थित रीड करा, रीड करता करता ज्या गोष्टी आपल्याला समजतायत त्या गोष्टी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करा. सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग सर्टन अमाऊंट ऑफ सोल्यूट, म्हणजे सोल्यूटचं मास दिलंय का रे बाळांनो तुम्हाला, डिझॉल्विंग सर्टन अमाऊंट ऑफ सोल्यूट म्हणलेलं आहे, सोल्यूटचं मास दिलंय का, नाही. आणि पुढे शेवटी म्हणलेलं आहे कॅल्क्युलेट मास ऑफ सोल्यूट, म्हणजे आता आपल्याला या क्वेश्चन मध्ये डब्ल्यू टू जो आहे तो काय करायचा आहे, डिटरमाइन करायचा आहे. डिझॉल्विंग अमाऊंट ऑफ सोल्यूट इन 500 ग्राम ऑफ वॉटर, कशात डिझॉल्व केलं, 500 ग्राम ऑफ वॉटर मध्ये डिझॉल्व केलं,
म्हणजे 500 ग्रॅम ऑफ वॉटर हा काय सॉल्व्हंट आहे, तर डब्ल्यू वन किती आला 500 ग्रॅम आला. द परसेंट बाय मास ऑफ सोल्युट इन सोल्युशन इज, म्हणजे काय दिलंय तुम्हाला, वेट परसेंट दिलेला आहे, किती दिलेला आहे 2.38 दिलेला आहे. समजतंय? मग या ठिकाणी वेट पर्सेंटेजचा फॉर्म्युला वापरून पुढे जाऊयात आपण. वेट पर्सेंटेज इज इक्वल टू डब्ल्यू टू अपॉन डब्ल्यू वन प्लस डब्ल्यू टू इंटू 100. आता या ठिकाणी सॉल्व कसं करायचं, तर लेट डब्ल्यू टू बी इक्वल टू एक्स. काय करूया, लेट डब्ल्यू टू इक्वल टू एक्स, देन या ठिकाणी व्हॅल्यू पुटअप करूया, 2.38 इज इक्वल टू एक्स अपॉन 500 प्लस एक्स इंटू 100. तो हा इकडे मल्टीप्लाय करा, काय येईल बघा, 500 प्लस एक्स इंटू 2.38 इज इक्वल टू 100x. जमेल का एक्स ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला, 2.38 ने 500 ला मल्टीप्लाय करा, प्लस 2.38x मिळेल तुम्हाला, इज इक्वल टू 100x मिळेल. त्यानंतर काय करा, ज्या ठिकाणी व्हॅल्यू तुमची लार्ज आलेली आहे त्यानुसार एक्सचं इक्वेशन फाइंड करा, मल्टीप्लाय करा, याने याला मल्टीप्लाय करा, 100x इकडं आहे तुमचं, ठीक आहे. आता इथे 2.38x 38x येईल तुमचं, तो पलीकडे जाऊन सबस्ट्रॅक्ट करा. त्यानंतर जी व्हॅल्यू इथे शिल्लक राहील त्या व्हॅल्यूने इकडे येऊन काय करा, डिवाइड करा. आन्सर काय येतंय बघा, कमेंट करा आन्सर किती येतं. एक्झॅक्टली मी सांगत नाही पण कितीच्या आसपास येतंय, 12च्या आसपास येतंय, अराउंड 12च्या आसपास येतंय. तुम्ही मला ऍक्युरेट आन्सर पाठवा जे काय येईल तुमचं, ते चुकू नये म्हणून फक्त हिंट देतोय मी सगळ्या क्वेश्चन्सला. मगाशी जो क्वेश्चन आपण बघितलेला होता याच्या अगोदरचा, त्याचा 7 to 8च्या मध्ये येतंय. ऍक्युरेट मला व्हॅल्यू तुमच्याकडून हवी आहे. देन विल सी द लास्ट क्वेश्चन. Cm³ ऑफ मिथाइल अल्कोहोल इज डिझॉल्व्ड इन 25.2 ग्रॅम ऑफ वॉटर. कॅल्क्युलेट नंबर वन, पर्सेंटेज बाय मास ऑफ मिथाइल अल्कोहोल. सेकेंड, मोल फ्रॅक्शन ऑफ मिथाइल अल्कोहोल अँड वॉटर. ब्रैकेट गिवन डेंसिटी ऑफ मिथाइल अल्कोहल इज इक्वल टू द 0.7952 ग्राम पर cm³. आता या ठिकाणी आपण काय करणार, थोडासा विचार करा. पहिला जो कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे तो एकदम सोपा आहे तुम्हाला, कॅल्क्युलेट पर्सेंटेज बाय मास ऑफ मिथाइल अल्कोहोल म्हणलेले. सो मिथाइल अल्कोहोलचं पर्सेंटेज कसं डिटरमाइन करणार तुम्ही, 4.6 cm³ ऑफ मिथाइल अल्कोहोल इज डिझॉल्व्ड इन 25.2 ग्रॅम ऑफ वॉटर, कॅल्क्युलेट पर्सेंटेज बाय मास ऑफ मिथाइल अल्कोहोल. चलो, तर पर्सेंटेज बाय मास ऑफ मिथाइल अल्कोहोल डिटरमाइन करत असताना आपल्याला काय करावं लागेल बाळांनो, वेट बाय वेट पर्सेंटेज ऑफ मिथाइल अल्कोहोल इज इक्वल टू द वेट ऑफ मिथाइल अल्कोहोल अपॉन वेट ऑफ मिथाइल अल्कोहोल प्लस वेट ऑफ वॉटर इंटू 100 करावं लागेल. यापैकी वॉटरचं वेट आपल्याला ग्राम मध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे, परंतु मिथाइल अल्कोहोलचं काय दिलं आहे, या ठिकाणी आपल्याला व्हॉल्यूम प्रोव्हाइड केलेला आहे.
त्यामध्ये आपल्याला मास दिलेलं नाहीये, म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी जी डेन्सिटी प्रोव्हाइड केलेली आहे त्या डेन्सिटीचा वापर करून त्याचं मास डिटरमाइन करावं लागेल. म्हणजे द फॉर्म्युला फॉर डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम, सो देअरफॉर मास इज इक्वल टू डेन्सिटी इन टू व्हॉल्यूम. सो डेन्सिटी किती दिलेली आहे मिथाइल अल्कोहोलसाठी 0.7952 आणि त्याचं व्हॉल्यूम किती दिलं आहे 4.6. तर या ठिकाणी मल्टीप्लाय करा आणि हे जे मिळेल तुम्हाला ते काय असणार आहे, मास म्हणजेच वेट ऑफ मिथाइल अल्कोहोल असणार आहे. वेट ऑफ मिथाइल अल्कोहोल असेल, म्हणजे वेट घ्या, त्या वेटची व्हॅल्यू या ठिकाणी पुट करा, वेट ऑफ मिथाइल अल्कोहोलची व्हॅल्यू या ठिकाणी पुट करा, इथं पुट करा. वॉटरची व्हॅल्यू तुम्हाला 25.2 दिलेली आहे, इंटू 100 करा, वेट परसेंटेज ऑफ मिथेनॉल मिळेल. याचा आन्सर साधारणतः 12 अराउंड येईल. ऍक्युरेट तुम्ही सांगा, ऍक्युरेट तुम्ही सांगा, ठीक आहे. देन सेकंड कॅल्क्युलेशन काय आहे बाळांनो, बघा मोल फ्रॅक्शन ऑफ मिथाइल अल्कोहोल, त्यासाठी काय फाइंड करणार तुम्ही, मोल्स ऑफ मिथाइल अल्कोहोल कसे फाइंड करणार, वेट ऑफ मिथाइल अल्कोहोल अपॉन मोलिक्युलर वेट ऑफ मिथाइल अल्कोहोल. वेट कुठे मिळणार तुम्हाला, या ठिकाणी मिळणार आहे वेट. हे वेट जे आलं त्याला डिवाइड करा मिथेनॉलचं मोलार मास किती येईल बघा, हायड्रोजन 4H ते 4 कॉन्ट्रीब्युट करतील, ऑक्सिजन 16 कॉन्ट्रीब्युट करेल, 20 झाले आणि याचे 32 येईल त्याचं. त्याच्यावरून याचे मोल्स डिटरमाइन करा, त्यानंतर मोल्स डिटरमाइन करा कोणाचे, वॉटरचे. वेट ऑफ वॉटर अपॉन वेट ऑफ वॉटर प्लस वेट ऑफ मोल्स काढायचे ना, वेट ऑफ वॉटर अपॉन मोलिक्युलर वेट ऑफ वॉटर. वेट ऑफ वॉटर किती दिलेला आहे 25.2 अपॉन मोलिक्युलर वेट किती असतं वॉटरचा, H2O आहे ना, हायड्रोजन 2 कॉन्ट्रीब्युट करणार, ऑक्सिजन 16 कॉन्ट्रीब्युट करणार, किती येणार 18 येणार. याच्यावरून याचं काय मिळतील तुम्हाला, मोल्स मिळतील. मोल्स मिळाल्यावरती मिथाइल अल्कोहोलचा मोल फ्रॅक्शन काढायचा आहे. कसा डिटरमाइन करणार मिथाइल अल्कोहोलचा मोल फ्रॅक्शन, काय फॉर्म्युला आहे मोल फ्रॅक्शन डिटरमाइन करायला मिथाइल अल्कोहोलचा, मोल्स ऑफ मिथाइल अल्कोहोल अपॉन मोल्स ऑफ मिथाइल अल्कोहोल प्लस वॉटर, मोल्स ऑफ मिथाइल अल्कोहोल अपॉन मोल्स ऑफ मिथाइल अल्कोहोल प्लस मोल्स ऑफ वॉटर. याच्यामुळे तुम्हाला काय मिळेल, मिथाइल अल्कोहोलचा मोल फ्रॅक्शन मिळेल. सेकंड, वॉटरचा मोल फ्रॅक्शन कसा काढणार, 1 मिथाइल अल्कोहोलचा मोल फ्रॅक्शन काढा, किंवा मोल्स ऑफ वॉटर अपॉन मोल्स ऑफ वॉटर प्लस मिथाइल अल्कोहोल करा, तुम्हाला काय मिळेल त्याचा मोल फ्रॅक्शन मिळेल. समजतंय का, काय अडचण नसावी शक्यतो. सो आतापर्यंत मी याचे मोल फ्रॅक्शन जे आहेत ना, दोघांच्या आन्सरची सम वन आली पाहिजे, वॉटर आणि अल्कोहोलच्या मोल फ्रॅक्शनची सम वन आली पाहिजे, ही हिंट आहे तुम्हाला. बाकी किती आले हे मी सांगणार नाही, तुम्ही मला कमेंट मध्ये पाठवा, मी सगळी मेथड प्रोसिजर डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेली आहे, स्टेप बाय स्टेप फॉलो करा, कुठेही अडचण येणार नाही तुम्हाला. बी कॉन्फिडेंट ऑलवेज, ठीक आहे, स्वतःवरती विश्वास ठेवा, बिकॉज सायकोलॉजी ऑलवेज अफेक्ट फिजिओलॉजी. सायकोलॉजी नेहमी काय करते बाळांनो, आपल्या फिजिओलॉजीवरती इम्पॅक्ट आणते. माहिती का सगळ्यांना, नाही माहिती बरोबर. आता समजा एक तुमची आई आहे फार आजारी आहे आणि कारल्याची भाजी करून आई झोपी गेली आणि तुम्ही म्हणलं आईला की मला कारल्याची भाजी आवडत नाही आई, मला थोडं वेगळं काहीतरी करून दे, तर ती आई काय म्हणते, अरे गमगुमान आहे ते का, मी आज आजारी आहे. पण तेवढ्यात जर तुमच्या मामाचा फोन आला मी येणार आहे, तर काय होतं रे बाळांनो, 2 तासांमध्ये मटणाचा स्वयंपाक तयार. तीच आई जी आजारी असते 2 मिनिटांपूर्वी, तीच आई काय होते, भाऊ येणार आहे म्हटल्यावरती सगळं बाजूला ठेवून स्वयंपाकाला लागते, चांगला स्वयंपाक 2 तासात तयार होतो. सो जसं तुम्ही ब्रेन मध्ये थिंक कराल ना, तेव्हा एनर्जी कुठून आली आईकडे, तर आपली सायकोलॉजी नेहमी काय करते, आपल्या कार्यक्षमतेवरती काय म्हणते त्याचा प्रभाव आणते. त्यामुळे जर तुमची सायकोलॉजी व्यवस्थित असेल तर तुमची फिजिओलॉजी डेफिनेटली व्यवस्थित असणार आहे. बाकी अजून बरंच काही सांगण्यासारखं आहे, आपण त्या त्यावेळी सांगू. तर
थोडं मोटिवेटेड राहा नेहमी आयुष्यामध्ये. जे काही तुमच्याकडे आहे ते तुमच्या सायकोलॉजीवर डिपेंड आहे. ठीक आहे, तुम्ही जसं म्हणाल तसंच होणार आहे. म्हणजे समजा एका दिवशी आपल्याला रस्त्याने चालायचा फार कंटाळा आलाय, फार पाय दुखतात, आता म्हणजे असं झालंय की नाही मी काही जास्त चालू शकत नाहीये, परंतु पाठीमागून आवाज आला कोणाचा तरी, अरे पिसळलेलं कुत्र पाठीमागून तुला चावायला येतंय, काय स्पीड असेल. ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल मिळणार एवढ्या स्पीड ना आपण पळणार, अरे 2 मिनिटांपूर्वी तुला चालवत नव्हतं, कुठून कस. ठीक आहे का, तर हे सगळा इथला खेळ आहे. ठीक आहे का, त्यामुळे जशी तुमची सायकोलॉजी जेवढी स्ट्रॉंग असेल, तुमचा कॉन्फिडन्स जेवढा स्ट्रॉंग असेल, तेवढी तुमचं बॉडी तुम्हाला त्या गोष्टींसाठी सपोर्ट करत असते. त्यामुळे अभ्यास करताना कंटाळा आलाय म्हणलं की कंटाळा आलाय, झोप येणार म्हणलं की झोप येणार, आज मी रात्रभर जागणार म्हणा बघा जागताय का नाही, हा उगा तिकडे तिकडे फिरू नका कॅन्डल घेऊन बाकीचे भीतील, हा अभ्यास करण्यासाठी जागणार आहे म्हणा, नक्की जागाल तुम्ही. तर ज्या गोष्टी इथून ठरवाल त्या गोष्टी तशाच होतात. तर अभ्यासाच्या बाबतीत या चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्हली लागू करण्याचा प्रयत्न करा. थांबूयात आपण, मला आन्सर्स मात्र सगळ्यांनी पाठवा वाट पाहिजे. थँक्यू.